नमस्कार, अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अशा एका फळाच्या रसाविषयी माहिती पाहणार आहोत की जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. तर ते फळ म्हणजे जांभूळ आहे. ह्या जांभळाचा रस, त्या रसाच्या आपल्या वेगवेगळ्या आजारांवरती आपल्याला काय फायदे आहेत, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या व्यक्तींना शरीरातील अशक्तपणा, थकवा, पित्ताचा त्रास आहे, यकृताचा, लिव्हर संबंधी काही विकार आहेत, त्यासोबतच जुलाब, हिरड्यांतून रक्त येणे, घशाची सूज, तोंड येणे, तोंडाला चट्टे पडणे, फोड येणे इत्यादी वेगवेगळ्या विकारांवरती हा जांभळाचा ज्यूस हा फायदेशीर ठरत असतो. तर या व्हिडिओमध्ये आज आपण जांभळाचा रस कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, या ठिकाणी मी या बाउलमध्ये जांभळं घेतलेले आहेत. ही पिकलेली स्वच्छ धुवून जांभळं घेतलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की हे जांभळं याची साल बाजूला करून त्याच्या बिया पण बाजूला करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याची साल बाजूला करायची आणि बिया बाजूला करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जांभळं बियांपासून त्याची साल बाजूला केलेली आहे आणि आता आपल्याला ही साल मिक्सरच्या भांड्यात टाकून ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आणि यामध्ये जरास पाणी ऍड करणार आहोत. अशा पद्धतीने हे बारीक झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता थोडस पाणी ऍड करणार आहोत. हा आपला जांभळाचा रस तयार झालेला आहे. यामध्ये पाणी थोडस ऍड करणार आहोत आणि हे मिश्रण आपण गाळून एका ग्लासमध्ये काढून घेणार आहोत. या ठिकाणी आपला हा जांभळाचा रस तयार झालेला आहे आणि या रसामध्ये तुम्ही थोडंसं काळा मीठ टाकून पिऊ शकता. ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरतं. फ्रेंड्स, मी या ठिकाणी बिया टाकून दिलेल्या नाही आहेत, कारण या बियांचा सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की या बिया उन्हामध्ये सुकवून त्याचं चूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्याचं चूर्ण ज्या वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीला जुलाबाचा समजा त्रास होत असेल तर त्या त्रासावरती या बियांचं चूर्ण, एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा चूर्ण असं प्रमाण घेऊन त्याचं सेवन केल्याने तुमचा जो काही जुलाबाचा त्रास आहे, जुलाबामध्ये रक्त पडण्याचा त्रास आहे, तर तो कमी होणार आहे. त्याबरोबरच आता हे ज्यूस मी तयार केलेलं आहे. तर हे ज्यूस तुम्ही जर तुम्हाला यकृता संबंधी विकार असतील तर त्यावरती अतिशय फायदेशीर ठरणार आहे जांभळाचं ज्यूस आहे, रस आहे. तर हा जांभळाचा रस तुम्हाला रोज सकाळी एक चमचा घ्यायचा आहे. जर तुमच्या लिव्हरला सूज आलेली असेल तर ती सूज नक्कीच याने कमी होणार आहे. यासोबतच ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सुद्धा या ज्यूसचं डेली सेवन केलं पाहिजे. त्याबरोबरच दात किंवा हिरड्यांचा विकार असतील, दात किडलेले असतील, तर जांभूळ खाल्ल्याने तर दाताची कीड तर कमी होतेच. त्यासोबतच हिरड्यांतून रक्त येणे किंवा हिरड्यांना सूज येणे या विकारांवरती सुद्धा ह्या ज्यूस अतिशय परिणामकारक ठरत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे की अशा विकारामध्ये ह्या ज्यूसने गुळण्या करायच्या आहेत. म्हणजेच हिरड्यांची सूज कमी होते, त्याबरोबरच हिरड्यांतून रक्त येण्याची समस्या आहे तर ती कमी होते. तर या रसाने, ज्यूसने तुम्हाला गुळण्या करायच्या आहे. यासोबतच जर तुम्हाला घशाला सूज आलेली असेल किंवा तोंड आलेलं असेल, तोंडाला चट्टे पडले असतील, फोड, जिभेला फोड आलेले असतील, तर यावरती सुद्धा हे ज्यूस अतिशय परिणामकारक ठरत असतं. तर मित्रांनो, या ज्यूसचं सेवन करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.